स्पाइसी कॅबेज मसाला विथ पीज रेडी आहे खाण्यासाठी. पटकन त्याची रेसिपी लिहून घ्या आणि झटपट बनवा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन. आज आपण स्पायसी कॅबेज मसाला बनवणार आहोत हिरवे वाटाणे टाकून. तर इथे मी हे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. आजकाल मार्केटमध्ये फ्रोझनसुद्धा अवेलेबल असतात किंवा फ्रेश घेतले तरीसुद्धा चालेल. अर्ध्याहून थोडा कमी असा मी गोबी पूर्ण चिरून घेतलेला आहे. कांदा एक अख्खा कट करून घेतला आहे. कोथिंबीर आहे. एक मिरची उभी चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर टॉमॅटो घेतलेला आहे, उभा चिरून घेतला आहे मी मुद्दाम टॉमॅटो. त्याच्यानंतर इथे मीठ आहे, राई, हळद, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, मिक्स मसाला घेतलेला आहे, कोणताही मसाला घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर इथे मी ही कढई गरम करत ठेवलेली आहे. तर कढई चांगली तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकायची आहे. राई चांगली फुलून द्यायची आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर राई तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा उभा चिरून घेतला तरीसुद्धा चालेल. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. सगळीकडून चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा. कांदा आपला फ्राय झाल्यानंतर इथे मी ही एक मिरची घेतलेली आहे उभी चिरून, ती टाकायची. लवंगी मिरची आहे जी तिखट असते त्याच्यामुळे मी एकच घेतलेली आहे. परतून घ्यायचं चांगलं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे, मिक्स मसाला टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. मसाला नेहमी कांद्यातच टाकायचा म्हणजे तो भाजीला खूप छान असा कलर आणतो. त्याच्यामुळे कांद्यात मसाला फ्राय करून घ्यायचा नेहमी. आता मी इथे टॉमॅटो टाकणार आहे. टॉमॅटो उभे चिरून घेतले, दिसायला खूप छान दिसतात मसाल्यामध्ये. नंतर आपण त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया. होऊन घ्यायचं चांगलं. नंतर आपण इथे हे हिरवे वाटाणे घेतले ते टाकून घ्यायचे. हिरवे वाटाणे कोणतेही घेतले तरी सुद्धा चालेल. आता आपण गॅस कमी करून थोडी वाफ आणूया. दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. वाटाणे आपले शिजलेले आहेत. वाटाणे शिजवून घ्यायचं कारण म्हणजे आपण जर कोबीसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकत होतो, पण कोबी हा पूर्ण शिजल्यानंतर त्याचं जे क्रिस्पी असं टेक्स्चर असतं ते निघून जातं आणि मग तो पूर्ण गळून जातो त्या भाजीमध्ये. म्हणून आपण आधी हिरवे वाटाणे शिजून घेतले. ते आपण पूर्ण मसाल्यामध्ये शिजवलेले, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नव्हतं. आता इथे मी हा कोबी टाकणार आहे. पूर्ण ढवळून घ्यायचं चांगलं. मसाला सगळा लागला पाहिजे भाजीला. जेवण करताना नेहमी लाकडाचा स्पून घ्यायचा म्हणजे आपल्या भांड्यांना स्क्रॅच पडत नाहीत. त्याच्यामुळे कोणतंही पॅन असू दे, नॉनस्टिक असू दे किंवा स्टीलचा टोप असू दे, त्याच्यामध्ये नेहमी लाकडाचा स्पून वापरायचा म्हणजे मग चरे पडत नाहीत, आवाज येत नाही करताना.
आता हा पूर्ण मिक्स झालेला आहे. आपण आता त्याच्यात मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर पुन्हा ढवळून घ्यायचं आणि गॅस कमी करून आपण आता ते मंद गॅसवर पूर्ण शिजवून घेऊया. ते जास्त शिजवायचं नाही, हार्डली 2-3 मिनिट ठेवून द्यायचं असंच. तीन मिनटं झालेली आहेत, आपण चेक करून घेऊया. आपले आता स्पायसी कॅबेज मसाला विथ पीस रेडी आहे खाण्यासाठी. कोबीची भाजी बनवताना नेहमी कोबी जास्त शिजवायचा नाही आहे, कारण की ती अशी कच्ची खायलासुद्धा खूप छान लागते. त्याच्यामुळे जास्त शिजवायची नाही आहे ती, थोडा असा त्याचा कलर असा आला पाहिजे. कोबीमध्ये तुम्ही चण्याची डाळ टाकू शकता. त्याच्यानंतर काळे वाटाणेसुद्धा खूप छान लागतात. सुका जवला टाकून कोबी बनवतात, अप्रतिम होते त्याची भाजी. त्याच्यानंतर नॉर्मली आपण चण्याची डाळ टाकून लाल किंवा पिवळी भाजी करतो, तीसुद्धा खूप छान लागते. आपण आता कोथिंबीर टाकूया. नुसतीच तेल कांदासुद्धा छान लागते, भरपूर असा कांदा टाकून पिवळी कोबीची भाजीसुद्धा छान लागते. चण्याची डाळ टाकून कोबीची भाजीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही चेक करून घ्या. आपला आता स्पायसी कॅबेज मसाला विथ पीज रेडी आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला आता ही भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही भाजी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्याच्यानंतर तुम्ही हा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.